नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आरोग्यशोक अहमदनगर 2015 जे की प्रश्न विचारले होते ते प्रश्न पाहणार आहोत. यापूर्वी आपण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे प्रश्न विचारले ते प्रश्न पाहिलेले आहेत. तर मित्रांनो, जर तुम्हाला आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्व सरळ सेवा भरतीची तयारी करायची असेल आणि त्यामध्ये जर मित्रांनो तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर आपल्या चॅनलवर प्लेलिस्ट आहेत, मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी के, त्याच्यानंतर मित्रांनो आरोग्यशोक 40%, 50% नवीन अभ्यासक्रम आणि आरोग्य सेविका या पदासाठी जुना अभ्यासक्रम सर्व प्लेलिस्ट आहेत. त्या प्लेलिस्ट जर पाहिल्या तर 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर चला मित्रांनो, आज आपण आरोग्यशोक अहमदनगर या ठिकाणी आरोग्यशोक या पदासाठी विचारलेले प्रश्न पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न पहा, ग्रामपंचायत सदस्य संख्या कमीत कमी रिकाम जागा असते व जास्तीत जास्त रिकाम जागा असते. तर पहा, ग्रामपंचायत सदस्य संख्या कमीत कमी 5 व जास्तीत जास्त 17 एवढी ग्रामपंचायत सदस्य संख्या असते. 600 लोकसंख्येसाठी एक ग्रामपंचायत स्थापन केली जाते. 2 प्रश्न पहा, 26 जानेवारी 2015 रोजी महाराष्ट्र शासनाने जनतेशी थेट संपर्क साधण्यासाठी खालीलपैकी कोणते वेब पोर्टल सुरू केले आहे. तर 26 जानेवारी 2015 रोजी महाराष्ट्र शासनाने जनतेशी थेट संपर्क साधण्यासाठी जे पोर्टल सुरू केलेले आहे, ज्या पोर्टलचं नाव आहे मित्रांनो आपले सरकार, हे पोर्टल सुरू केलेलं आहे. त्याच्यानंतर प्रश्न पहा, अहमदनगर जिल्हा पर्जन्यछायेच्या कोणत्या प्रदेशामध्ये येतो. तर अहमदनगर जिल्हा हा पर्जन्यछायेच्या आवर्षणग्रस्त, म्हणजेच या ठिकाणी मित्रांनो कमी पाऊस पडतो त्याला आवर्षणग्रस्त असं म्हटलं जातं. म्हणजे अहमदनगर जिल्हा आवर्षणग्रस्त या प्रकारामध्ये मोडतो. अहमदनगर जिल्ह्याचं नाव आता अहिल्यानगर असं करण्यात आलेलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा नदीवरील भंडारदरा धरण हे काय म्हणून ओळखले जाते. तर अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा नदीवरील भंडारदरा हे धरण विल्सन बंधारा या नावाने ओळखले जातं. हा प्रश्न खूप वेळेस विचारलेला आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पहा, काळविटासाठी प्रसिद्ध असलेले देऊळगाव रहेकुरी अभयारण्य अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे. तर ते जामखेड या तालुक्यामध्ये. मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल आता आगामी काळामध्ये होणारी आरोग्यशोक ग्रामशोक या भरतीमध्ये तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल त्या जिल्ह्यावर तुम्हाला आधारित 4 ते 5 प्रश्न विचारण्याची शक्यता दाट आहे. अभ्यासक्रमामध्ये तसं दिलेलं आहे की ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरला असेल त्या जिल्ह्याविषयी तुम्हाला बेसिक माहिती असणं गरजेचं आहे आणि तशा स्वरूपामध्ये प्रश्नसुद्धा तुम्हाला विचारले जाणार आहेत. जर तुम्ही अहमदनगर जिल्ह्यामध्ये जर फॉर्म भरला असेल तर हे प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत. त्याच्यानंतर पहा, महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली. तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना 1968 करण्यात आली. आणि या ठिकाणी पहा, महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे महाराष्ट्रातलं पहिलं विद्यापीठ आहे. तर महाराष्ट्रामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठ आहेत कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. त्याच्यानंतर पहा, मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कुठले. तर मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र आहे आणि हे कोणी काढलं होतं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. 6 जानेवारी या ठिकाणी दर्पण दिन म्हणून साजरा केला जातो, हे कोणी काढलं होतं मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा. 1832 काढण्यात आलेलं होतं. चांदीची संज्ञा खालीलपैकी कोणती आहे. तर चांदीची संज्ञा AG ही चांदीची संज्ञा आहे. सोन्याची संज्ञा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. 9 प्रश्न पहा, ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या पुस्तकाचे लेखक कोण आहे. तर ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या पुस्तकाचे लेखक आहेत संजय बारू. हे ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या पुस्तकाचे लेखक आहेत. ब्रिक्स देशाच्या नवीन बँकेचे पहिले अध्यक्ष कोण आहेत. तर ब्रिक्स देशाच्या नवीन बँकेचे पहिले अध्यक्ष फिके कामत हे आहेत, हे भारताचे आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पहा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव कोणते. तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चोंडी आहे. असा सुद्धा प्रश्न खूप वेळेस विचारला आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे गाव चोंडी हे असून कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. तर हे या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचं आहे. हा प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीमध्ये खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे. तर अशा स्वरूपामध्ये महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहिले आहेत. तर मित्रांनो, अशा स्वरूपाचे नवीन नवीन प्रश्न पाहण्यासाठी किंवा अशा स्वरूपाचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. सर्व प्लेलिस्ट पाहत चाला, 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि सर्व प्लेलिस्ट मराठी असेल, इंग्लिश असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, सर्व जर तुम्ही या ठिकाणी जर पाहिले तर मित्रांनो 100% तुम्हाला पोस्ट भेटेल. कारण की सर्व प्रश्न हे या ठिकाणी मी परीक्षाभिमुख घेतलेले आहेत आणि मराठीसारखा विषय, इंग्लिशसारखा विषय, त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्तेसारखा विषय मी तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून सांगितलेला आहे. त्यामुळे नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर आशा करतो तुम्ही सर्वजण प्लेलिस्ट पाहाल. एक वेळेस नक्की 100% प्लेलिस्ट पहा मित्रांनो. आणि नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की व्हिडिओ कमेंट बॉक्समधले सुद्धा तुम्हाला कसे वाटतात ते. तर या ठिकाणी थांबूया. थँक्यू, धन्यवाद.